अत्याचार प्रकरणातील शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने खिडकीच्या काचा तोडून स्वतःवरच वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला कारागृह कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात येता त्याने हे कृत्य करण्यापासून मज्जाव केला ही गंभीर घटना सोमवारी बारा जुलैला साडे अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली या घटनेमुळे खळबळ उडाली अभय गजानन डोंगरे राहणार तलाव पैल असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या कैद्याचे नाव आहे यवतमाळ शहर पोलिसांनी त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात पाच जुलै रोजी अटक केली अतिरिक्त सत्र न्यायाधीश यवतमाळ यांच्या आदेशान्वये सात जुलै रोजी कारागृह येथे त्याची करण्यात आली सदर बंदी सकाळी बंदी अभय हा शौचालय करण्यासाठी गेला असता त्याने दुसऱ्या क्रमांकाच्या शौचालयामधील खिडकीची काचे तोडली स्वतःच्या उजव्या हाताने डाव्या हाताच्या मनगटावर काचेच्या सहाय्याने इजा पोहोचून घेतली तसेच डाव्या पोटावर व डोक्यावर इजा भोजविली सदर बाब कारागृह कर्मचारी राहुल बर्वे यांच्या लक्षात आली त्यांनी लगेचच सदर बंद्यास कृत्य करण्यापासून मज्जाव केला सदर बंद्याचे प्राथमिक औषधोपचार कारागृहाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भानुप्रिया देवतळे यांनी केले सदरबंदी आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीचा दिसून येत आहे त्यामुळे त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करावा अशी तक्रार तुरुंग अधिकारी प्रवीण रामचंद्र मोडकर राहणार यवतमाळ यांनी अवधुतवाडी पोलीस स्टेशनला दिली या प्रकरणी पोलिसांनी बंध्यांविरुद्ध गुन्हा नोंद करून तपास सुरू केला